आता काही भागामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे 6 महिन्यापर्यंतच पाणी वगैरे उपलब्ध असतं किंवा हिरवा चारा उपलब्ध असतो. म्हणजे 6 महिन्यापर्यंत तुम्ही कोरडा चारा जर दिला आणि मुरघास दिला वल्ल्या चाऱ्याचे ते कमतरता हा मुरघास भरून काढू. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी परमेश्वर निकम तुमचं शिवार न्यूज 24 मध्ये स्वागत करतो आणि आज नवीन एक विषय घेऊन मी तुमच्यासाठी आलो आहे. मुरघास नेमकी काय आहे आणि त्याचं नेमकी कसं आपण संकलन करून ठेवावं, त्याला त्याच्यासोबत त्याची काळजी कशी घेतली जाते, ते तयार कसं केलं जातं, या सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि माझ्यासोबत आहे एक तरुण आणि प्रगतशील शेतकरी संतोष आगरे. त्यांचं शेळीपालन आणि कोंबडीपालन देखील आहे आणि या सर्व गोष्टींसाठी जे गरजेचं आहे खाद्य, यांचं संकलन नेमकी कसं करून ठेवलं पाहिजे आणि मुरघास नेमकी गोष्ट काय आहे, त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे, या सर्व गोष्टींवर त्यांची सोबत आपण चर्चा करणार आहोत. स्वागत आहे तुमचं शिवार न्यूज 24 मध्ये पुन्हा एकदा. तर आपण चर्चा करूयात की नेमकी मुरघास नेमकी काय आहे आणि कोणत्या चाऱ्यापासून तयार केला जातो, काय सांगायलाबद्दल. मुरघास हा मक्क्यापासून तयार केला जातो, दुसऱ्या चाऱ्यापासून पण होतो, पण मक्का सगळ्यात बेस्ट चारा आहे मुरघाससाठी. जो मक्का 2 ते 3 महिन्याचा मक्का असतो, जो हुरड्यात आपण हुरड्यात मक्का आला म्हणतो, असं ते मक्का कटिंग करून त्याचे कुट्टे करून त्याला असं याच्यामध्ये भरावं लागतं कॅरी बॅगमध्ये आणि 1 टनचा हा भो द्यायचा. भो आहे हां. तर याच्यामध्ये या असं आता याला 6 जवळपास 7 ते 7 महिने झाले कुट्टी करून द्यायची. हो हो, एकदम खाण्यासाठी आता एकदम तयार आहे. म्हणजे तसंच 45 दिवसाच नंतरच आपण याला खाद्य देऊ शकतो. तर याचं खाद्य बनवण्यासाठी मक्क्याचं कोणत्या प्रकारचे मक्का असणं गरजेचं आहे आणि साधारण लागवडीनंतर किती दिवसामध्ये कुट्टी करण्यास मक्का योग्य होती, काय सांगल्या. 2 ते 2.5 महिन्यात मक्का चालते याला कुट्टी करण्यासाठी. म्हणजे आपलं असं चिकामध्ये मक्का आले हुरड्यामध्ये, तर ती मक्का आपण त्याला मुरघासाला वापरू शकतो. आता मुरघासा संदर्भातील बरेच काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतात की मुरघास नेमकी करावा तर कसा करावा. आता कुट्टी केल्यानंतर त्याला भरून ठेवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहे, की जसं बोध आहे त्या बोधामध्ये आपण कॅरी बॅग जसं वापरतो, तर सर्व गोष्टी नेमकी काय आहेत याबद्दल काय सांगाल. आता याच्यामध्ये एकच काळजी घ्यावं लागते की ते कुठं लीक नाही राहिलं पाहिजे. लीक जर राहिलं तर पूर्ण हा भोत पूर्ण सडून खराब होऊन जातो. याच्यामध्ये 1 10 टनला 1 किलो मीठ 2 किलो गूळ असं त्याच्यामध्ये मिश्रण करून त्याच्यामध्ये टाकावं लागतं. तर ते मिश्रण करून टाकल्यावर त्याचा नेमकी काय फायदा होतो, काय सांगाल. आणि एकदा पॅक केल्यानंतर ते किती दिवस आपल्याला बंद तसंच ठेवावं लागतं आणि किती दिवसानंतर आपण ते खाण्यास योग्य होतं आपण देऊ शकतो. त्याचं मिठामुळे आणि गुळामुळे जे जनावर राहतं, शेळी असो किंवा गाय असो बैल असो, त्याला एकदम ते रुचकर खाण्यासाठी पण लागतं. मिठामुळे थोडं बुरशी पण लागण्याचं प्रमाण कमी होतं. बरोबर. आणि सोबतच आपण त्याला एकदा पॅक केल्यानंतर 45 दिवस त्याला आपल्याला खोलून बघावं लागतं की तो कसा आहे. तर त्यानंतर खोलल्यावर त्याला काही प्रॉब्लेम येतो किंवा चांगल्या प्रकारची कुट्टी जी असते मुरघास, तो कसा ओळखावा एखाद्या शेतकऱ्याने, नवीन शेतकरी जर घेतोय तर एक चांगल्या क्वालिटीचा त्याचा एक त्याचं असं बिअर सारखा असेल, म्हणजे आपण जे वाईन आहे त्या वाईनसारखा त्याचा वास येतो, तर तो एकदम परफेक्ट मुरघास समजला जातो. आणि सोबतच त्याचा नेमकी आपले जे जनावर आहे आपण ज्यांना देणार आहोत त्यांच्या आरोग्यासाठी हे कसं फायदेशीर आहे आणि त्यांना किती प्रमाणात दिवसातून हे द्यायला हवं. हां, आता काही भागामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे 6 महिन्यापर्यंतच पाणी वगैरे उपलब्ध असतं किंवा हिरवा चारा उपलब्ध असतो, तर ह्या मुरघासाचे कमतरता हा मुरघास भरून काढतो. म्हणजे 6 महिन्यापर्यंत तुम्ही कोरडा चारा जर दिला आणि मुरघास दिला तरी त्याच्यावर जनावर त्याला वल्ल्या चाऱ्याचे ते हे भरून काढते समजा. तर आपण किती आता आमच्या मागं तुम्ही बघू शकता की भरपूर प्रमाणामध्ये बौद्ध आहेत ज्यांनी ते साठवा करून ठेवलं आहे, तर ही साठवण साधारण किती दिवस टिकते एकदा भरून ठेवल्यानंतर, किती दिवस. 1 वर्षापर्यंत आपण याला वापरू शकतो. 1 वर्षापर्यंत. तर 1 वर्षामध्ये त्याच्यामध्ये काही प्रमाण म्हणजे असं खराब वगैरे होत नाही, फक्त त्याला सोडल्याच्या नंतर आपण ढोरांना शेळ्यांना किंवा
गाईंना टाकल्यानंतर त्याला पुन्हा जसं तसं पॅक करून ठेवावं लागतं। तर त्याची जी आता एक वर्ष टिकतं, तर एक वर्षामध्ये कशी काळजी घ्यायला हवी, का त्याच्यामध्ये बुरशी येते किंवा आणखीन दुसरे काही बॅक्टेरियाज वगैरे तयार होतात की ज्याच्यापासून आरोग्याला धोका असतो जनावरांच्या, तर त्याच्या संदर्भात काय काळजी घ्यायला हवी, त्याबद्दल थोडंसं मिठामुळं त्याच्यामुळं जास्त येत नाही किंवा आपल्याला त्याचे एकच ठेवावं लागते, ते कुठं लीक होणार नाही किंवा उंदीर वगैरे त्याला होल पाडणार नाही, त्याचीच काळजी घ्यावं लागते, त्याची काळजी घ्यावं लागते। तर मित्रांनो, बघितलं आपण एक नवीन विषय घेऊन आज चर्चा केली होती की मुरघासची जी साठवण आहे ती कशी केली पाहिजे, त्यासोबतच मुरघास हा कसा तयार करायला हवा, या सर्व गोष्टींवर चर्चा झाली आणि हा विषय नक्कीच तुमचा फायदेशीर तुम्हाला ठरेल अशी अपेक्षा करतो। सोबतच थांबूया इथं, धन्यवाद।